भाजपने तेलंगणामधले आमदार टी राजा सिंग यांना निलंबित केलंय. टी राजा सिंग यांनी मोहम्मद पैगंबराबाबत केलेल्या वक्तव्य केलेलं होतं वादग्रस्त, त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीसही जारी करण्यात आली आहे. टी राजा सिंग यांना 10 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले. याआधी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा ज्यांचं आत्ता राज ठाकरे यांनी समर्थन केलं, त्यांनी देखील मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंग यांनी देखील असंच वादग्रस्त विधान केल्यामुळे आता त्यांच्यावर पक्षानं कारवाई केली आहे. तेलंगणात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज हा रस्त्यावरती आल्यामुळे आता भाजपनं हे पाऊल उचललं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे